माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस 2 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे गरीब व गरजू नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. त्या अंतर्गत वडघर येथील गणेश मंदिराजवळ भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नाथा भरवड, सदस्या स्वप्नाली कांबळे, भरत साबळे, तुषार नागे, आतिश साबळे, लक्ष्मण पाटील, निदेश दामणकर उपस्थित होते. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील गोरगरीब गरजू जनतेसाठी आज धान्याचं वाटप होत आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये वाटप होत असताना आज करंजाळे गावामध्ये जवळजवळ 700 गरजू लोकांना वाटप होणार आहे. त्याचा आज इथं वाटपचा कार्यक्रम चाललेला आहे. नेहमीच रामशेठ ठाकूर साहेब हे मग गेल्या वर्षीपासून आपण कोविड असू द्या किंवा कुठलंही असू द्या, प्रत्येक वेळेस ते गोरगरिबांना मदत करतात. दानशूर व्यक्ती म्हणून जे संपूर्ण त्यांची प्रसिद्धी आहे, त्याची प्रचिती संपूर्ण या पनवेल तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यालासुद्धा आहे. आणि म्हणूनच रामशेठ ठाकूर साहेब हे जसं त्यांचं वय वाढतं त्यांची त्याची प्रतिष्ठा पण वाढत चाललेली आहे, कारण तेवढी त्यांना लोक दुवा देतात आणि तेवढे आशीर्वाद देतात आणि त्यांचं आयुष्य ते शतयुषी होत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना ते आजार न राहता निरोगी त्यांना शतयुष्य आयुष्य लाभो अशी सर्व पूर्ण रायगडवासियांची अपेक्षा आहे आणि परमेश्वरची प्रार्थना आहे की त्यांना शतयुष होत.